भारत में हेल्थ केयर को और भी अधिक किफायती बनाने के लक्ष्य के एक कदम और नजदीक पहुंचते हुए जेनेरिक आधार के संस्थापक व सीईओ अर्जुन देशपांडे ने भारत में उपभोक्ताओं के लिए 51 नई दवाएं शुरू करने की घोषणा की। यह दवाएं अब लोगों को 80% कम कीमत पर उपलब्ध होंगी। इन उत्पादों के लॉन्च की घोषणा के अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, WWE रेसलर द ग्रेट खली और अभिनेता गुलशन ग्रोवर उपस्थित रहे। भारत के अग्रणी फार्मा स्टार्टअप जेनेरिक आधार ने पुराने फार्मा जगत के समकक्ष एक नया इकोसिस्टम खड़ा कर दिया है। 16 वर्ष की अल्पायु में अर्जुन द्वारा स्थापित यह कंपनी अपने फ्रेंचाइजी स्टोर्स के माध्यम से लोगों को किफायती दामों पर उच्च गुणवत्ता वाली दवाएं उपलब्ध कराने के लिए सीधे विनिर्माताओं के साथ काम करते हुए फार्मा सेक्टर में नई क्रांति लेकर आई है। आज आपण पाहतोय की देशभरामध्ये एक अमृत महोत्सवानिमित्त सरळ एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचं एक मोठं लाट निर्माण झालेली आहे। प्रधानमंत्री महोदयांच्या आवाहनाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। घराघरावर तिरंगा, हर घर तिरंगा हे अभियान पूर्ण राज्यात आहे तर देशभरामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये राबवतोय आणि खास आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी जेनेरिक औषध निर्मिती यामध्ये जेनेरिक आधार या कंपनीकडून नवीन 51 औषधांचं या ठिकाणी लोकार्पण आपण लॉन्चिंग करतोय। या प्रसंगी उपस्थित हमारे पहलवान अली भाई सब है ना रेस इंटरनेशनल नेशनल रेसलर भी है, सब कुछ है और उन्होंने इस कार्यक्रम की शोभा भी बढ़ाई है। आपका मैं ठाणे शहर में स्वागत करता हूं। क्योंकि मैं ठाणेकर हूं और ठाणेकर इस राज्य का मुख्यमंत्री बन गया है। वो हमारे अर्जुन धनुषधारी थे, ये अर्जुन जेनेरिकधारी है। कमी वयाचा एक तरुण विश्वास जास्ती वाटतो थोडं 20 वर्षाचा एक नवजवान तरुण या ठिकाणी या जेनेरिक क्षेत्रामध्ये आज मोठं काम करतोय। खरं म्हणजे या मेडिकल फील्डमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज आम्ही देखील गेले डॉक्टर श्रीकांत स्वतः डॉक्टरच आहे परंतु तो खासदार देखील असल्यामुळे आणि मी देखील लोकप्रतिनिधी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी आहोत। कलेभाई कृष्णजी हमारे बाळासाहेब ठाकरेजी के नाम से हम लोग एक वैद्यकीय मदत कक्ष शुरू किया है, उसमें हजारों लाखों लोगों की इन्वॉल्वमेंट है और सभी लोग वहां पर ट्रीटमेंट भी होती है उनकी, उनको दवाइयां भी, जैसे ये अर्जुन है ऐसे कई लोग हैं कि इस फील्ड में बहुत बड़ा योगदान होता है। और अर्जुन लगर मी सांगतो या ठिकाणी चांगलं काम आहे यामध्ये जे औषधांच्या किमती आहेत या शहरी भागाबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील नागरिकांना न परवडणाऱ्या आहेत आणि अशा परिस्थिती 50%पेक्षा तुझं कमी येणार नाही। 80% जर कमी किमतीमध्ये ही औषधं उपलब्ध होत आहे ही खरं म्हणजे मोठी अचीवमेंट आहे, मोठं काम आहे, सेवा आहे आणि त्यामुळे मी खूप खूप मनापासून अर्जुनला शुभेच्छा देतो। आज तुम्ही नवीन जी त्याच्यामध्ये कॅन्सर आहे, न्यूरोपॅथिक वेदना आहे, सर्दी, खोकला, एलर्जी, बुरशीजन्य रोग सगळं आहे त्यांच्यामध्ये। एका नवीन औषधाची आपण तुम्ही लॉन्च करताय त्याच्यामुळे खूप लोकांना फायदा होईल। नक्कीच एक मोठं नेटवर्क या ठिकाणी सुरू झालेलं आहे
एवढ्या कमी वयामध्ये अर्जुनने सुरू केलंय आणि मला याचा सर्वात जास्त अभिमान त्याच्यासाठी आहे की अर्जुन पण ठाणेकर आहे. आपला ठाणेकर जवळपास या कंपनीच्या 150 शहरांमध्ये 1500 अधिक शाखा आहेत. नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून देखील या कंपनीची फ्रँचायझी सुरू करावी अशी डिमांड होऊ लागलेली आहे. ती म्हणजे आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. मगाशी त्यांनी मला दाखवलं डायरेक्ट ते कुठे गेले तुझं ते म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थेट जे आहे मॅन्युफॅक्चरर ते एमएनसी सप्लाय चेन एकीकडे जेनेरिक आधार सप्लाय चेन याच्यामध्ये थेट जे मधले लोक आहेत त्याच्या ऐवजी आहे त्यामुळे 80% याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो यामुळे की डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू पेशंट अशी सेवा यामध्ये मिळते. त्यामुळे खरं म्हणजे खूप मोठं काम अर्जुनच्या माध्यमातून होतं. त्याच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. या कंपनीला आशीर्वाद आदरणीय रतन टाटाजींचे देखील आपल्याला मिळालेले आहेत. त्याबद्दल खरं म्हणजे रतन टाटा देखील या सगळ्या चॅरिटी आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मी देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो होतो. खूप त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि मी त्यांना एवढंच सांगितलं की राज्याला आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्वसामान्य नागरिकांना जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण आणि आमची सगळी टीम तुमच्या राज्य सरकार बरोबर आहे, आपण एकत्र काम करू आणि या राज्याला विकासाकडे नेऊ. त्यामुळे रतन टाटाजींचा देखील यामध्ये आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं देखील जेनेरिक औषधांच्या बाबतीमध्ये जे काही योगदान आहे केंद्र सरकारचं याला साजेसं आपण काम करताय. मी देखील आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही ठाण्यामध्ये देखील महापालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले. जितो ट्रस्ट असेल, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलची देखील मदत घेऊन आम्ही ग्लोबल कोविड सेंटर जिकडे होतं ठाण्यामध्ये तिथे आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटल करतोय. आज मतलब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर खुद हमारे लॉन्च के लिए आए थे और शिंदे सर ने मुझे बहुत बेस्ट विशेज दिए क्योंकि आज जो प्रोग्राम हम लोग ने किया है वो 51 प्रोडक्ट का लॉन्चिंग एक ही दिन में किया है. और ये सिर्फ प्रोडक्ट का लॉन्चिंग नहीं है बट हर एक इंसान को आधार देने का काम है क्योंकि मेडिसिन जो होती है वो एफोर्डेबल रेट्स पर लोगों को नहीं मिल रही थी. बट आज से मतलब जो हम लोग का कार्यक्रम है और जो जेनेरिक आधार पूरे इंडिया में जो हमारे आउटलेट्स है उसके माध्यमों से मैक्सिमम लोगों तक एफोर्डेबल मेडिसिन का लाभ मिल रहा है. और जिससे क्या हो रहा है एंड कंज्यूमर का जो बिल रहता है महीने का वो कम होता जा रहा है. उसके बाद एफोर्डेबिलिटी होते जा रहा है. अप टू 80% पेंशन होल्डर होते हैं जिनका महीने का बिल 10,000 का आता है वो 2,000 पे लाने का हम लोग काम कर रहे हैं. तो आपका ये स्टोर जो अभी है कितने सिटीज पे अक्रॉस है? आज हमारे फ्रेंचाइजीज है 150+ सिटीज में और 150+ सिटीज़ में हमारे आज फ्रेंचाइजीज है और उससे 1500 से ज़्यादा आज हमारे फ्रेंचाइजीज है पूरे इंडिया में. और ये फ्रेंचाइजी सिर्फ फ्रेंचाइजीज नहीं, ये एक जो इंसान रहता है उसको खुद का बिजनेस करने की अपॉर्चुनिटी भी है. जो भी हमारे स्टोर से वो सब एक माइक्रो एंटरप्रेन्योर चलाते हैं, महिलाएं चलाती है. 400 से ज़्यादा वुमन एंटरप्रेन्योर्स ने हमारी फ्रेंचाइज ली है. हम लोग ने आज 8,000 से ज़्यादा हम लोग ने डायरेक्ट इनडायरेक्ट माध्यमों से एम्प्लॉयमेंट प्रोवाइड की है. तो ये सब चीज़ को लेकर हम लोग आगे जा रहे हैं. बताइए हमें कौन कौन से इम्पॉर्टेंट मेडिसिन हेल्थ मेडिसिन जो आप अवेलेबल कर रहे हैं पब्लिक को? हेल्थ मेडिसिन तो हर एक मतलब डायबिटिक हो, कैंसर हो, ब्लड प्रेशर हो, ईच एंड एवरी प्रोडक्ट हम लोग अवेलेबल करवा रहे हैं. और मतलब दिस मिशन व्हाट वी आर डूइंग ऑन इट्स फॉर द बेनिफिट ऑफ कॉमन मैन काइंड ऑफ थिंग.